नमस्कार मित्रांनो, आज आपण घेत आहोत सेतू अभ्यास उत्तर चाचणी इयत्ता 9वी आणि विषय आहे मराठी। मित्रांनो, सेतू अभ्यासची उत्तर चाचणी ज्याची तुम्ही वाट पाहत होतात तो मित्रांनो आपण आज घेत आहोत, विषय आहे मराठी। चला मित्रांनो सुरुवात करूया, बघूया नेमकं आपल्याला काय कोणता प्रश्न दिला। आणि त्याआधी मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअरही करत जा। त्याचप्रमाणे मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करताना जे घंटीचं बटन आहे बेल आयकॉन त्यावर क्लिक करा, ऑलवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला पुढील सर्व व्हिडिओंची नोटिफिकेशन मिळतील। चला मित्रांनो सुरुवात करूया, काय दिलंय बघा। प्रश्न पहिला, खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती कर। आता मित्रांनो प्रश्न पहिला बघा काय दिलंय, एका शब्दात उत्तर लिहायला सांगितलं आपल्याला, ते आपण लिहूया। लिओनार्दो दि विंची यांचे जन्मगाव। आता मित्रांनो यांचं जन्मगाव तुम्ही जर हा उतारा वाचला मित्रांनो तर तुमच्या सहज लक्षात येईल त्यांचं जन्मगाव जे आहे ते नेमकं काय, तर ते आहे मित्रांनो विंची। त्यामुळे इथे लिहा विंची। उतारात आलेल्या नदीचे नाव। आता मित्रांनो इथे जर आपण बघितलं उतारा तुम्ही व्यवस्थित वाचला तर तुम्हाला सहज दिसेल आर्णो नावाची नदी आहे। सोपं आहे मित्रांनो उत्तर, अतिशय तुम्हाला इथे तुम्हाला दिसून देईल बघा, हे झालं त्यांचं गाव आणि ही झाली नदी। ओके फ्रेंड्स, या पद्धतीने तुम्ही इथे लिहा। पुढचा प्रश्न बघा काय, खालील कृती सोडो का ते लिही। आता पहिला प्रश्न याच्यामध्ये काय, अ लिओनार्दो नाना तऱ्हेचे प्रयोग करायचा। आता मित्रांनो का ते लिहायचं आहे आपल्याला, ते लिहिणार आपण। लिओनार्दो डोंगर दऱ्यात भटकत असे, निसर्गाबद्दल खूप कुतूहल वाटत असे कारण या वयात चित्र काढणे त्याला आवडत असे, आपले चित्रे खरेखुरीत वाटावीत म्हणून तो प्रयोग करत असे। अशा पद्धतीने मित्रांनो याचं उत्तर जे ते तुम्ही सहज लिहू शकाल। मी मुद्दाम मित्रांनो हे उत्तर इकडे लिहून दाखवले, त्या पद्धतीने तुम्ही ते लिहा। पुढचा प्रश्न काय बघा, आकृतीबंध पूर्ण कर, विंचीच्या गावाची वैशिष्ट्ये। आता मित्रांनो इथे आपल्याला आकृतीबंध पूर्ण करायचं आहे, उंच उंच पर्वतांच्या उतारावरचे गाव हे आपल्याला लिहिता येईल, आणि दुसरीकडे लिहिता येईल मित्रांनो, दुसरीकडे डोंगरा एवढे खडकच खडक। अशा पद्धतीने आकृतीबंध हा तुमचा सहज पूर्ण होईल, उंचच उंच पर्वतांच्या उताराचे गाव, दुसरीकडे डोंगरा एवढे खडकच खडक। आता मित्रांनो पुढचा प्रश्न बघूया नेमका काय, स्वमत तुमच्या आवडत्या छंदाविषयी थोडक्यात लिही। आता मित्रांनो तुमचं स्वमत इथे तुम्हाला द्यायचं आहे, तर तुम्ही काय लिहू शकाल, वाचन हा माझा आवडता छंद आहे, शाळेतील ग्रंथालयातून वाचनासाठी पुस्तके घेऊन जातो, वाचन छंदामुळे मला कधीच कंटाळा येत नाही, प्रवासात जाताना मी बॅगेत पुस्तक घेऊन जातो, या छंदामुळे मला जगात घडणाऱ्या घटनांची माहिती मिळते, माझ्याकडे गोष्टींची पुस्तके मासिके कादंबरी यांची खूप वाचन सामग्री आहे, त्यामुळे पुस्तक हा जणू माझा मित्रच बनला आहे। अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही तुमचं स्वमत जे इथे लिहू शकाल। पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो लगेच आपण, तोपर्यंत तुम्ही हे लिहू शकताय। आता पुढच्या प्रश्नामध्ये जर बघितलं मित्रांनो तर इथे आपल्याला दिलं आहे बघा, खालील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती कर, म्हणजेच आकृतीबंध पूर्ण करायचं आहे आपल्याला। झुळकेला ज्या ज्या ठिकाणी जावेसे वाटते ती ठिकाणे। आता मित्रांनो ही खालील कविता आहे ती तुम्ही वाचलीच असेल, त्याच्यानुसार काय लिहिता येईल आपल्याला, तर मित्रांनो बाजारी नदीकाठी राईत पडक्या वाड्यापाशी। अशा पद्धतीने तुम्ही मित्रांनो इथे लिहिता येईल तुम्हाला, बाजारी नदीकाठी राईत पडक्या पाड्यापाशी। ओके फ्रेंड्स, या पद्धतीने तुम्ही ते लिहा। पुढचा प्रश्न काय बघा, कवितेतील पुढील शब्दांना लावलेली विशेषणे शोधून लिही। मित्रांनो अमध्ये तरंग लकेर झुळूक नदी दिले, इथे तुम्ही काय लिहिणार, तर इथे लिहू शकता तुम्ही मखमली तरंग, त्याचप्रमाणे गोड लकेर, मंद झुळूक आणि निळी नदी। या पद्धतीने मित्रांनो इथे तुम्ही उत्तर लिहिणं अपेक्षित आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न तिसरा बघा मित्रांनो काय आहे, पुढील सूचनेनुसार कृती कर, पुढील सूचनेनुसार कृती करायची आहे ती बघूया। पुढील ओळीतील वृत्त ओळखून लक्षणे लिही, कठीण समय येता कोण कामास येतो। आता मित्रांनो इथे आपल्याला सांगता येईल उत्तर अ जे आहे ते आपल्याला लिहिता येईल मालिनी वृत्त, मालिनी वृत्त आहे। दुसरं आ बघा काय, पुढील ओळीतील अलंकार ओळखा, बापू गायधनी बाणासारखा आगीत शिरला। मित्रांनो इथे आहे उत्प्रेक्षा अलंकार, उत्प्रेक्षा अलंकार। ओके फ्रेंड्स,
अशा पद्धतीने तुम्ही याचं उत्तर लिहा. कठीण समय येता कोण कामाशी ती वृत्त आहे मालिनी आणि उत्प्रेक्षा हा अलंकार आहे. तिसरं बघा, खालील वर्तुळात शब्द व त्याचे समानार्थी शब्द दिले आहेत त्यांच्या जोड्या लावून लिही. आता मित्रांनो व्यथा, आता मी तुम्हाला इथे इथेच लावून दाखवतो, तुम्ही त्या लावून घ्या. व्यथा आणि वेदना ही जोडी लागेल. बघा मित्रांनो ही तुम्ही जोडी व्यवस्थित लावा, व्यथा आणि वेदना. ओके फ्रेंड्स, दुसरं आपल्याला सांगतील मित्रांनो, प्राणी दिला आहे, प्राणीसाठी कोणती जोडी लावणार, तर तीही मी लावून दाखवतो तुम्हाला. प्राणी मित्रांनो आपल्याला माहिती जनावरसुद्धा आपण त्याला म्हणतो, नाही का, प्राणी जनावर ही दुसरी जोडी लावते. आणि मित्रांनो तिसरी जोडी जी आहे ती आपल्याला काय दिला आहे, शब्द कोणता आहे बघा, आणि त्याचा समानार्थीही आपल्याला शोधायचा आहे, तो आहे मित्रांनो आपत्ती. ला तर इथे दिसत नाही आहे, त्यामुळे मित्रांनो पथ आणि रस्ता जो आहे हा आपल्याला सहज लावता येईल, तो लावूया पथ आणि रस्ता. तिसरी जोडी जी ती आपण लावूया पथ आणि रस्ता. अशा पद्धतीने मित्रांनो या जोड्या लावता येतील. बघा पुन्हा सांगतोय, तुमच्या लक्षात येतील पुन्हा, या खोडतो पुन्हा. ओके, जोडी कशी लावणार आहात मित्रांनो, तर सुरुवातीची जोडी व्यथा आणि वेदना ही लावा, व्यथा वेदना. दुसरी जोडी जी मित्रांनो तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण प्राणी आणि जनावराची लावली होती, तुम्ही एकासमोर एक लिहा मात्र ते. आणि तिसरी होती पथ आणि रस्ता. अशा पद्धतीने ही जोडी लावा, तुम्ही असं फिरवू नका, तुम्ही मित्रांनो शब्दामध्ये दिली लिहा. ओके फ्रेंड्स, पुढे बघूया पुढचा प्रश्न काय. आता मित्रांनो उपयोजित लेखन, पाऊस व छत्री या दोघांमधील संवादाची कल्पना करून संवाद लेखन कर. मित्रांनो पाच गुणांचा प्रश्न आहे हा, अतिशय महत्त्वाचा हा प्रश्न असतो, त्यामुळे तो व्यवस्थित लिहा. आता तो नेमका कसा लिहिणार, मी तुम्हाला ती फोटोकॉपी टाकतो आहे, या पद्धतीने तुम्ही ती लिहित तो मी तो लिहू शकाल. पाऊस व छत्री यांच्यामधलं उपयोजित लेखन मित्रांनो तुम्हाला लिहायचं आहे. तर पाऊस, तापलेल्या धरतीला गारवा मिळावा म्हणून मी इतक्या उंचावरून खाली येतो, मी तुम्हाला का अडवतो अडवलेस. छत्री, नाही भाऊ मी तुम्हाला अडवत नाही, मी फक्त माणसांना भिजण्यापासून वाचवते. पाऊस, पाऊस काय म्हणतो बघा पुन्हा, पण कधी तरी माणसांना भिजावं की, गुरेढोरे सारी सृष्टी भिजते मग माणसाचे एवढे ते काय. छत्री, तसे नव्हे, माणसे भिजली तर पडसे खोकला येतो, डॉक्टरांकडे जावे लागते, विशेषतः बालकांची मलाच काळजी घ्यावी लागते. पाऊस, खरं आहे तुझं तू त्यांचं संरक्षण करतेस, पण एक विचारू. छत्री, विचार ना, तू माणसाचे रक्षण करतोस मग तू का भिजतोस. उत्तर, छत्रीचं उत्तर बघा, उत्तर एकदम सोपं आहे, अहो वर्षभर मी अडगळीत असते, तुम्ही आलात की मला आंघोळीचा आनंद मिळतो, हो की नाही. पाऊस, धन्य आहे गबाई तुझी. अशा पद्धतीने मित्रांनो ते तुम्ही हे उपयोजित लेखन जे पाऊस व छत्रीचं ते पूर्ण करा. दुसरा प्रश्न बघा मित्रांनो काय दिला आहे, तो सुद्धा अतिशय महत्त्वाचा असतो, तो सुद्धा पाच गुणांचा असतो. तो काय बघा मित्रांनो, शाळेसाठी लागणाऱ्या शैक्षणिक साहित्याची आकर्षक जाहिरात तयार कर. आता मित्रांनो एखादी संस्था जी आहे ती अशा पद्धतीने साहित्याची आकर्षक जाहिरात तयार करते, ती कशा पद्धतीने केली तुम्ही ते बघा. अनुबंध सामाजिक संस्था यांच्या वतीने मोफत शैक्षणिक साहित्य वाटप. मित्रांनो अशा पद्धतीने चित्र काढा एक छोटंसं छान आकर्षक दिसण्यासाठी, ज्यामध्ये शैक्षणिक साहित्य जे आहेत ते आपल्याला दिसतील, जसे की कंपास आहे, पेन्सिल आहे, पेन आहे, नाही का, या पद्धतीचं आपल्याला ते दिसू शकेल. आणि त्याची जाहिरात कशी येईल, शालेय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्यांचे वाटप, त्यामध्ये येईल शालेय पुस्तके, चित्रकला वही, वह्या, रंगीत खडू, पेन, पेन्सिल. इयत्ता 5वी ते 7वी, स्थळ पायोनियर शाळेचे पटांगण, कांदिवली. अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही आकर्षक जाहिरात जी आहे ती तयार करू शकतात. आय होप मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेलच, आवडला असेल तर मित्रांनो नक्की कमेंट्स करा, त्याचप्रमाणे मित्रांनो लाईकही करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद, टेक केअर, गुड बाय. चॅनलवर नवीन असाल मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करा.